आणि आता पाहणार आहोत सविस्तर प्राइम टाइम। कोरोनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आज देशभर मॉक ड्रिल केलं गेलं आणि या मॉक ड्रिल मध्ये शासकीय आणि खासगी रुग्णालयांमधील विविध गोष्टींचा आढावा घेतला गेला। रुग्णालयातील आयसीयू बेड्स, ऑक्सिजन सिलेंडर, मास्क, औषध यासह आवश्यक सुविधा आहेत की नाही याचीही खातरजमा करण्यात आली। स्वतः केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय मॉक ड्रिलची पाहणी करण्यासाठी झज्जरच्या एम्स रुग्णालयामध्ये उपस्थित होते। तर संपूर्ण देशभरामध्ये एकूणच कोरोनाचा धसका घेतला असल्याचा आणि रुग्णसंख्या वाढत असल्याचं दिसतंय। कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत चालली आणि त्यामुळे लोकही भयभीत झाले आहेत। गेल्या 24 तासात देशभरात 5,357 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे। कोरोनानं देशामध्ये पुन्हा एकदा हातपाय पसरायला सुरुवात केली आणि त्यामुळे हरियाणा, केरळ, पुद्दुचेरीमध्ये खबरदारीच्या उपाययोजना म्हणून मास्क सक्ती लागू करण्यात आलेली आहे। केरळ राज्यामध्ये 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या आणि गंभीर आजार असलेल्या नागरिकांना मास्क घालणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे। अनेक राज्यांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे। कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालल्यानं केंद्र सरकारची चिंता देखील वाढली आहे। तर सगळीकडेच कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढू पाहतोय आणि त्याच पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेनं तयारी सुरू केलेली आहे। मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये मास्क अनिवार्य करण्यात आलेले आहेत। तसंच मुंबई महानगरपालिकेच्या सर्व कार्यालयांमध्ये आणि महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना मास्क सक्ती करण्यात आलेली आहे। मुंबईमध्ये मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी बैठक बोलावलेली होती आणि त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय। तर कोरोना रुग्णसंख्येमध्ये दिवसागणिक होणारी वाढ ही चिंतेची बाब ठरते आहे, त्यावर एक नजर टाकूयात। मुंबईमध्ये कोरोनाचा वाढता धोका कसा आहे? तर 10 एप्रिल रोजी 95 इतकी रुग्णसंख्या होती, तीच 9 एप्रिलला 221 वर गेलेली आहे। 8 एप्रिलला 207, एप्रिल 7ला 276 आणि 6 एप्रिल रोजी 216। म्हणजे मुंबईमध्ये कोरोनाचा वाढता धोका ही सध्या मुंबईकरांसाठी चिंतेची बाब आहे। तर मुंबईकरांना देखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती पालिकेनं एक मोठं आवाहन केलेलं आहे। पालिका रुग्णालयामध्ये मास्क लावणं या काळामध्ये आता सक्तीचं करण्यात आलेलं आहे। पालिका कार्यालयातही मास्क सक्ती असेल। तर विलगीकरणाची मार्गदर्शक तत्व पुन्हा एकदा लागू केली जाणार आहेत। रुग्णालयातील औषधांच्या साठ्याची तपासणी करावी असे निर्देश दिले गेलेले आहेत। तर रुग्णालयाने ग्लोव्ज, मास्क, पीपीई किटची वापर करूनच त्या संदर्भात तपासणी करावी, कोरोना चाचण्यांची संख्या वाढवावी, तर ऑक्सिजन प्लांटची तपासणी करावी, तर कोरोना वॉर रूमचा फेर आढावा घ्या असे निर्देशही दिले गेले आहेत। वळूयात पुढच्या राजकीय घडामोडींकडे। राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द करण्यात आलेला आहे। केंद्रीय निवडणूक आयोगानं ही कारवाई केली आहे। निवडणूक आयोगानं राष्ट्रवादीला, काँग्रेस या पक्षाला मोठा धक्का दिलेला आहे, त्यामुळे हा पक्ष केवळ प्रादेशिक पक्ष म्हणून कार्यरत राहणार आहे। किमान 4 राज्यांमध्ये पक्षाचं अस्तित्व असणं गरजेचं असतं आणि या सगळ्या नियमांमधून राष्ट्रवादी अपात्र ठरलेला आहे, त्यामुळे राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द करण्यात आलेला आहे। आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस आणि सीपीआय या पक्षांचा देखील राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द करण्यात आलेला आहे। दुसरीकडे देशभरात पॉवरफुल कामगिरी करणाऱ्या आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा निवडणूक आयोगानं बहाल केलेला आहे। शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन आल्यानंतर एकनाथ शिंदेंनी खारघरमधील सेंट्रल मैदानाची पाहणी केली आहे आणि यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवरती जोरदार हल्ला बोल केलेला आहे। पंतप्रधान मोदींच्या डिग्रीवरून सवाल विचारणाऱ्या प्रत्येकाला त्यांनी खडे बोल सुनावत माणूस कामातून मोठा होत असल्याचं म्हटलेलं आहे। पवारांनी केलेल्या टीकेला त्यांनी उत्तर देत पवारांची श्रद्धा वेगळ्याच गोष्टींवर असल्याचं म्हटलंय। तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये आता राम राहिला नसल्याचा खोचक टोलाही लगावलाय। एवढंच सांगतो आमची
प्रभू रामचंद्रावर पण श्रद्धा आहे, रामावर पण श्रद्धा आहे आणि कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याच्या घामावर पण श्रद्धा आहे. आता मी एवढंच सांगेन की प्रभू रामचंद्र असतील, हिंदुत्व असेल, आज याच्याबद्दल ज्यांना अलर्जी आहे त्या महाविकास आघाडीमध्ये आता काही राम राहिलेले नाही. माणूस कर्तृत्वाने मोठा होत असतो. हे या देशाच्या आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी सिद्ध केले, ज्यांनी ज्यांनी या प्रधानमंत्री महोदयांवर आरोप केले, काँग्रेसने आरोप केले, त्यांच्या 440 वर आले. भविष्यात काय होणार आहे ते तुम्हाला माहीत आहे की चलताय हजार कोणते भुकते हजार. नाशिक जिल्ह्यामधील नांदगाव, देवळा, निफाड, सिन्नर, इगतपुरी, चांदवड, सुरगाणा, मनमाड, बागलाण या तालुक्यात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. जळगाव जिल्ह्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय. मुक्ताईनगर तालुक्यामधील कुर्हा काकोडा परिसरातील सुळे, रिगाव, कोराळा इथली पिकं पावसामुळे भुईसपाट झाली आहे, तर कन्नड तालुक्यातील जेहूर इथं जोरदार गारांचा पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. हा गारांचा पाऊस इतका जोरदार होता अक्षरशः परिसरामध्ये कांद्याच्या शेतात गारांचा खच पडून दिसत होता. नाशिकच्या सटाणा तालुक्यामध्ये गारपीट झालेली आहे. सटाण्याच्या नितानी, आखतवाडे, बिजोटे यासह इतर काही भागाला अवकाळी पावसानं झोडपलंय, त्यामुळे उरलं सुरलेलं पीकही नष्ट झाल्यामुळे सटाणा भागातील शेतकरी संकटात सापडलाय. आजच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या तालुक्यातील नुकसानीची पाहणी केली. तर या क्षणाला राज्यातील शेतकऱ्यांवरती आभाळ कोसळलंय. बीड, नाशिक, अहमदनगर, अकोला, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये गारपीट झालेली आहे, तर राज्यात अवकाळी पावसामुळे दाणात दाण उडवलेली आहे. हातात तोंडाशी आलेलं पीक मातीमोल झालंय आणि त्यामुळे बळीराजाच्या नजरा मायबाप सरकारकडे लागल्यात. सरकारचे प्रमुख एकनाथ शिंदेंनी काल अयोध्येत रामलल्लांची पूजा केली. अयोध्येमध्ये असणारे कर्तव्य दक्ष मुख्यमंत्री शिंदे सातत्यानं जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांच्या संपर्कात होते आणि इतक्यावरच ते थांबले नाही आहेत, तर बळीराजावरचं संकट आरिष्ट दूर होवो, महाराष्ट्रामधील जनतेच्या आयुष्यामध्ये सुख समाधानाचे दिवस येवोत ही प्रार्थनाही त्यांनी रामलल्लांजवळ केलेली आहे. आणि अयोध्या दौऱ्यावरून परतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले आणि शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. शेतकऱ्यांना तत्काळ मदतीचं आश्वासनही दिलं गेलंय. तर तिकडे नाशिक जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेती पिकाचं अतोनात नुकसान झालेलं आहे. मागील महिनाभरामध्ये तिसऱ्यांदा अवकाळी पावसानं जिल्ह्यात हजेरी लावली. शेतकऱ्यार्थी संकटात सापडलेला असताना अशातच अयोध्या दौऱ्यावरून आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन नुकसानीची पाहणी केली आहे. अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. अवकाळी पावसाच्या तडाख्यानं काढणीला आलेला गहू, हरभरा, उन्हाळा कांदा, भाजीपाला आणि पिकांना फटका बसलेला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ मदत करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय. शिंदे हा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, असे मूळ प्रश्नांना बगल देणारा हा आता मी शब्द वापरत नाही, समजलं की नाही, तर ते एकच सांगतो मी की आम्ही योग्य त्या प्रश्नांनाच न्याय देऊ. हे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, त्याला कुठेही बगल दिली जाणार नाही. हे आपलं हे शेतकऱ्याचं राज्य आहे, बळीराजाचं राज्य आहे, त्यामुळे यांच्यापासून आम्ही दूर जाण्याचा प्रश्न देत नाही. शेतकऱ्यांनी निश्चिंत राहायचं, शेतकऱ्यांना मदत मिळणार. बरोबर, आज मी सकाळीच एक जी आर काढायला सांगितला की जे मागच्या 1-2 महिन्यामध्ये जे झालेलं नुकसान होतं ते 177 कोटीचं जे नुकसान होतं त्याचा देखील निर्णय घेतला, ते देखील पैसे रिलीज करायला सांगितले. त्यामुळे यापूर्वी जे झालेलं नुकसान असेल आणि त्याचे पंचनामे झालेत आणि ॲक्च्युअल नुकसान झालं त्याला कुठंही शेतकऱ्याला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही, त्याचे देखील पैसे देणार. भाजपचे नेते विनोद तावडे यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलंय. केवळ सत्तेसाठी विरोधकांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्या उद्धव ठाकरेंना सावरकरांवरती टीका करण्याचा काहीही अधिकार नसल्याची टीका विनोद तावडेंनी केली. पुण्यामध्ये विनोद तावडेंच्या नेतृत्वात सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली होती आणि सावरकर स्मारक ते फर्ग्युसन कॉलेज हॉस्टेल दरम्यान ही यात्रा काढण्यात आली. यावेळी त्यांनी ठाकरेंचा जोरदार समाचार घेतलाय.
यांची काय भूमिका असेल, कारण शिवसेना म्हणते मग भारतरत्न का देत नाही. मला असं वाटतं की मुळात तुम्ही राहुल गांधींनी सावरकरांना माफीवर म्हटल्यानंतर काही बोलले नाहीत, तुम्हाला हा प्रश्न विचारायचा अधिकारच नाही. रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये जुंपलेली आहे. कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या वक्तव्यावरून राष्ट्रवादी कार्यकर्ते संतप्त झाले. माजी पालकमंत्री अदिती तटकरे यांच्याबाबत थोरवे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय. थोरवे यांच्या बेताल वक्तव्याचा रोहा राष्ट्रवादीच्या वतीनं जाहीर निषेध करण्यात आला. थोरवेंविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली गेली. थोरवे यांनी माफी मागितली नाही तर रस्त्यावर उतरण्याचा राष्ट्रवादीनं इशारा दिलाय. स्वतःच्या स्वार्थासाठी आमदारांना या ठिकाणी असणाऱ्या कार्यकर्त्यांना पायदळी तुडवलं गेलं. अनेक वेळा आदित्यजींकडे जाऊन परिस्थिती सांगितली, साहेब हे चुकीचं घडतंय. पक्षप्रमुखांना सांगितलं, साहेब हे चुकीचं घडतंय, हे मान्य नाहीये. तीन तीन आमदार रायगड मधून निवडून आलेत, परंतु अशा परिस्थितीमध्ये सुद्धा एका शेंड्या पोरीला तुम्ही आमच्या समोर पालकमंत्री करताय, हे आमचं दुर्भाग्य आहे. भायखळा मार्केट कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये छगन भुजबळ यांची एक हाती सत्ता अखेर गेली आहे. देशातील सगळ्यात जुन्या भायखळा मार्केट कोऑपरेटिव्ह प्रिमायसेस सोसायटीची निवडणूक पार पडली. यामध्ये गेल्या 25 ते 30 वर्षांपासूनची छगन भुजबळ यांची एक हाती सत्ता संपुष्टात आली आहे. नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये संघर्ष सहकार पॅनलचा दणदणीत विजय झाला. या पॅनलचे सगळेच्या सगळे उमेदवार निवडून आले. रोहिदास लोखंडे, शिवाजी विधाते यांच्या नेतृत्वाखाली भाजपशी संबंधित पॅनलनं बाजी मारली. स्वातंत्र्याच्या चळवळीला विविध प्रकारानं मदत करण्यात या सगळ्यात जुन्या कोऑपरेटिव्ह सोसायटीचा सक्रिय सहभाग असायचा, तर गेल्या काही काळातल्या भ्रष्टाचार या निवडणुकीतला प्रमुख मुद्दा होता. पुणे आणि नाशिक हायवेवरती असलेल्या आळेफाटा बस स्थानकावरती कचऱ्याचं साम्राज्य पसरलंय. नागरिक या कचरा कोंडीमुळे त्रस्त झालेले असताना प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होतोय. आळेफाटा बस स्थानक परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये जा होत असते, तसंच स्थानिकांचाही वावर असतो. वाढत्या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरलेली असून साथीचे रोग पसरण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्रशासनानं याकडे लक्ष देण्याची मागणी केली जाते. कचऱ्याची लय घाणे येते सारे, माश्या बसते सारे, रोगराई पसरती इथे. आम्हाला लय तकलीफ येते सारखी, वरवर इथे कुणी येत सुद्धा नाही, सारखी येते त्यांनी टाकून जाते इतके सांगून येते, ऐकत नाही. आणि आता रिक्षावाल्यांच्या गाडीमध्ये पॅसेंजर बसलं, नाकाला रुमाल लावून पलीकडे निघून जातात. ते म्हणतात इथं वास येतो बा, तुम्ही कसे काय बसता? आता आपल्याला काय करायचं, धंदा असल्यामुळं बसावं लागते. गेल्या अनेक महिन्यांपासून गौतमी पाटीलनं अवघ्या महाराष्ट्रावरती गारुड घातलंय. लावणीच्या कार्यक्रमातून गौतमीनं प्रेक्षकांवर मोहिनी घातली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून गावागावात पोहोचलेली गौतमी आता रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. सबसे कातिल गौतमी पाटीलच्या पहिल्या वहिल्या घुंगरू या सिनेमाचा टीझर रिलीज झालेला आहे. ॲक्शन, डान्स, थरार आणि नाट्यानं भरलेला घुंगरू सिनेमाचा टीझर सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. गौतमीच्या इंस्टाग्राम अकाउंटवरती हा टीझर शेअर करण्यात आलेला आहे. डान्स क्वीन असलेल्या गौतमीच्या अभिनयाचे जादू रसिकांना या सिनेमातून पाहायला मिळणार आहे. या टीझरला दाक्षिणात्य सिनेमाचा टच देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे आणि या टीझरवर चाहते कमेंट्स करत गौतमीचं अभिनंदन करताना दिसत आहेत. मावळ तालुक्यामधलं निसर्ग सौंदर्य सतत पर्यटकांना खुणावत असतं, त्यात वर्षभरात उन्हाळ्यातले 3-4 महिने मावळातली गर्दी अधिक वाढते. कारण आहे वाघेश्वर मंदिर. पाहुयात याच संदर्भातला आमचा हा प्राइम टाइम रिपोर्ट. पवना नदीच्या घाटावर बांधलेलं हे वाघेश्वर मंदिर, दरवर्षी उन्हाळ्यात हे मंदिर पाण्याबाहेर येतं आणि भाविक वाघेश्वराचं दर्शन घेऊ शकतात. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. कारण उर्वरित वर्षभर पवना धरणाच्या बॅकवॉटर मध्ये ते पूर्णपणे बुडालेलं असतं. यावर्षी मार्च अखेरीसच मंदिर पाण्याबाहेर आलंय. परत पाणी सुरू झालं की परत अलाउड नाही किंवा जाता येत नाही, मी आलो होतो. काय काय बघितलं मंदिरात? मंदिराची रचना जराशी खूपच वेगळी. मी असं मंदिर पहिल्यांदाच बघितलेलं आहे. म्हणजे असे एकदम छोटं मंदिर आहे, कुठं काय असं जॉईंट नाही, सगळं दगडावरती दगड रेसून बनवलेलं मंदिर आहे. पवना धरण 1965 ला बांधायला सुरुवात झाली. 1971 साली त्यात पाणी साठवायला सुरुवात झाली.
आणि वाघेश्वर मंदिर पाण्याखाली गेलं. एवढा पाण्यामध्ये असून सुद्धा ते अजून जे टिकून आहे ना त्याचं खूप आश्चर्य वाटतंय. कारण आजपर्यंत अवशेष पडलेले आहेत, तसे भग्नावशेष पडलेले आहेत, पण आतलं जे मेन मंदिर आहे ना ते अजूनही तसंच्या तसंच आहे. आतमध्ये स्वयंभू शिवलिंग आहे आणि त्याच्यावरती नव्याने शाळुंग बसवण्यात आलेली. आतमध्ये शिव हात घातला तर 7 शिवलिंग आहेत आणि हात 3 पर्यंत जातो. मंदिराच्या आजूबाजूला असलेले वीरगळ म्हणजेच वीर पुरुषांच्या स्मरणार्थ उभारलेले स्तंभ ही सुस्थितीत नाही आहेत. त्याच्या खुणा मंदिर परिसरात विखुरले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज कोकणात येत तेव्हा हमखास या वाघेश्वराचं दर्शन घेत. या मंदिरामध्ये शिवाजी महाराज कोकणातून ज्या वेळेला आले त्यावेळेला या मंदिरात दर्शन घेऊन शनी मग तिकोना किल्ल्याला गेले, तुंग किल्ल्याला गेले, शिवापूरला गेले, ह्या इथून दर्शन घेऊन गेलेले. उन्हाळ्याचे 3-4 महिनेच हे मंदिर पाण्याबाहेर येत असल्यामुळे दर्शनाकरता विशेष गर्दी होते. तरी उरलेलं मंदिर सुस्थितीत कसं ठेवता येईल, त्याची अधिक हानी कशी टाळता येईल याचा सरकारनं विचार करावा असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. मावळहून गणेश दुडमसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरातील वाघांची आकडेवारी जाहीर केलेली आहे. भारतामध्ये 3,167 वाघांची नोंद करण्यात आली आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पाची नोंद उत्कृष्ट गटामध्ये मेळघाट, ताडोबा, अंधारी, नवेगाव, नागझिरा, सह्याद्री या प्रकल्पांची नोंद खूप चांगले गटामध्ये आणि बोर व्याघ्र प्रकल्पाची नोंद चांगलं या वर्गामध्ये झालेली आहे. तर या होत्या संपूर्ण दिवसभरात आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या आणि प्राईम घडामोडी, ज्यांचा आढावा आपण प्राईम टाईमच्या माध्यमातून घेतला. तर आजच्या प्राईम टाईममध्ये वेळ झाली इथं थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.